आता तरुणींसाठी सुद्धा मायनिंग सेक्टरमध्ये डिप्लोमा कोर्सनंतर नोकरीचं एक नवं दालन खुलं झालं आहे. नागपुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या पहिल्या बॅचच्याच तरुणींना अगदी मल्टीनॅशनल कंपनींमधनं ऑफर लेटर मिळालेले आहे. आपल्यासोबत डायगवाणे सर आहे, प्राचार्य सर. सर्वप्रथम अभिनंदन. ही बॅच कधी सुरू झाली आणि काय ऑफर लेटरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तरुणींना? 2020-21 या बॅचपासनं मायनिंग या विद्याशाखेत मुलींना ॲडमिशन घेण्याची संधी प्राप्त झाली आणि हे दालन उघडं झाल्यामुळे इक्वल अपॉर्च्युनिटी जो मुलांसाठी आणि मुलींसाठी आहे आणि हे निदर्शनास आलं की स्किल आत्मसात करण्यात मुली कुठेही मागे नाही आहे. ते तेवढ्याच धडाडीने काम करतात. आणि जेव्हा ही बॅच फायनलला आली तर ज्या चार मुली आल्या होत्या त्या चारही म्हणजे म्हणू शकतो आपण 100% मुलींना मल्टीनॅशनलमध्ये 4 लाखाची ऑफर मिळाली. आणि त्यामुळे सगळे विभाग आहे त्यांनी जी मेहनत घेतली, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, ज्यांनी कंपनी येतं कॅम्पस करतं, सगळ्यांचं श्रेय आहे. आणि त्या मुलींचा तर आहेच की ज्यांनी प्रिपरेशन केलं, इवन त्यांच्या पॅरेंट्सनी त्यांना समर्थ साथ दिली आणि आज त्या म्हणजे 18 ते 20 वयोगटातल्या मुली एकदम निडरपणे मायनिंग आणि मायनिंगमध्ये आता असं काही नाही राहिलं, ओपन कास्ट आणि अंडरग्राऊंड दोन्हीमध्ये त्यांना काम करण्याची परवानगी DGMS दिलेली आहे. नायडू सर आहे विभाग प्रमुख. सर, या पहिल्या चार तरुणी डिप्लोमा कोर्सच्या म्हणता येईल आपल्याला राज्यातील? हा, DGMS अलाव केल्यानंतर हे पहिलेच 4 विद्यार्थी आहेत ज्यांनी मायनिंगमध्ये ॲडमिशन केलेलं आहे. याआधी मुलींना प्रवेश नव्हता, म्हणजे तसं ते ऍडमिशन ब्रोचरमध्येच लिहिलेलं होतं की मुलींना ऍडमिशनमध्ये. 10वीनंतर या कोर्सला कसं येता येतं आणि कशी ऑपॉर्च्युनिटीज आहे, काय वयोगटातील आहे सगळ्या? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये 10वीनंतर तुम्हाला CET म्हणजे DT वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागते. ऍडमिशनची प्रोसेस होते आणि मेरिटच्या बेसिसवर आणि जे रिझर्वेशन जे राहते गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे त्याला धरूनच ऍडमिशन होते आणि त्यानुसारच त्या सगळ्या मुली आमच्या डिपार्टमेंट. डिप्लोमा कोर्स नंतर म्हणजे 21 जवळपास किंवा त्याच्या कमी वयाच्या सुद्धा या सगळ्या मुली आणि एवढे चांगल्या पगाराच्या नोकऱ्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते, काय सल्ला राहील भविष्यातील तरुणींकरता? हे एक मोठं दालन खुलं निश्चितच, हे खूप मोठं स्टेप आहे वुमन एम्पॉवरमेंट इन मायनिंग. आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट प्रमोट करत आहे, तर त्यानुसारच त्यांना ही संधी मिळाली आहे. निश्चितच ते चांगल्या करतील. ज्या प्रकारचे शिक्षण त्यांना ते मिळालं आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये त्या आधारे ते निश्चितच ते फील्डमध्ये चांगलं करतील असा आम्हाला विश्वास आहे. तर या सगळ्या तरुणी माझ्यासोबत आहे की ज्यांना ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे, या 4 जणी आहेत. आपण पाहू शकतो की यांना एक मल्टीनॅशनल कंपनीतनं संधी मिळाली अगदी डिप्लोमा कोर्स नंतर मायनिंगच्या. बेटा, काय नाव आहे तुझं आणि काय तुझं आई वडील काय करतात आणि तुला काय ऑफर मिळालेली ऑफर लेटरमध्ये? माझं नाव तर श्रेया सुरेश कोठाडे आहे. माझे वडील सिक्युरिटी गार्ड आहे भवन स्कूलमध्ये आणि मला राजस्थानमध्ये इथे मला 4 लाखाचा पॅकेज मिळाला आहे. ओपन कास्ट माइन्स आहे अल्ट्राटेक सिमेंटची. तर तुझे वडील सिक्युरिटी गार्ड आहे माहिती, तुझे वडील सोबत आहे. दादा, कसं वाटतंय आज सुपुत्रीने एवढं नाव काढलेलं आहे? तुमचा पगार कदाचित मिळत असेल त्याच्यापेक्षा डबलपेक्षा जास्ती पगार आज तिला पहिल्याच झटक्यात ओपनिंगला अगदी कमी वयात मिळतो आहे. माझ्यापेक्षा 3 पट जास्त आहे ते सर. आणि जो मला गर्व होते आणि आनंद वाटून राहिला तिच्याबद्दल मी सांगू नाही शकत सर. तर खरं यांच्या भावना अगदी उत्कट झालेल्या आहे. अजून काही तरुणी आहे, काय प्रतिक्रिया तुझ्या वडील काय करतात काय सांगशील आणि ही ऑपॉर्च्युनिटी, कारण मायनिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक थोडा वेगळा, तू कशी काय आली? कणखर राकट असे सगळे चेहरे डोळ्यासमोर येतात मायनिंग म्हटलं की. सर, माझं नाव साक्षी विजय वसुले आहे. माझ्या वडिलांचं गॅस रिपेअरिंग सेंटर आहे आणि माझी आई ही हाऊस वाईफ आहे. सर, आर्मीमध्ये जिथे मुलींच्या जीवाचा भरोसा नाही त्या सेक्टरमध्ये जर मुली काम करू शकतात तर मायनिंगमध्ये का नाही, हा विचार करून मी मायनिंग घेतला आणि सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी मायनिंग घेतलं. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे महत्वाचा साठा माझ्या शिक्षकांचा आणि माझ्या आई वडिलांचा आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा पण आहे की त्यांच्यामुळे मी आज इथेपर्यंत आली आहे. आणि माझं सिलेक्शन राजस्थानमध्ये झालेलं आहे 4 लाखासाठी अल्ट्राटेक कंपनीमध्ये. तर या सगळी तरुणी आणि त्यांचे शिक्षक आपल्यासोबत आहे. एक नवं दालन तरुणींकरता डिप्लोमा कोर्स नंतर खुलं झालं आहे. अगदी छान अशी ऑपॉर्च्युनिटी आहे. खरं तर विदर्भ म्हटला तर संपूर्ण खनिज संपन्न हा प्रदेश, पण ही खनिज संपत्ती शोधून काढण्याचं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याची संधी या कोर्सच्या माध्यमातून या तरुणींना मिळणार आहे.
आणि खरं तर त्याचा मोबदला सुद्धा त्यांना भविष्यात मिळू शकतो. आणि या चार तरुणी पहिल्याच बॅचचा आहे, 100% प्लेसमेंट आहे, त्यामुळे पुढील भविष्यातील येणाऱ्या जे विद्यार्थी तरुणींना एक चांगली अशी ऑपॉर्च्युनिटी या निमित्ताने दिसून येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर. विकासाचा ध्यास म्हणजे